अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरासाठी तब्बल 2000 वैक्सीन उपलब्ध झाल्यामुळे वैक्सीन घेण्यासाठी आज पहाटेपासूनच शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे नागरिकांनी खूप गर्दी केली होती। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी या लसीकरण केंद्राला भेट दिली असून जामनेर तालुक्यासाठी 7500 वैक्सीन तर जामनेर शहरासाठी 2000 वैक्सीन उपलब्ध झाले असल्याची माहिती महाजन यांनी माध्यमांसमोर दिली आहे। जामनेर शहरामध्ये वैक्सीनेशन सुरू आहे। आपण बघतात की आज 2000 वैक्सीन एकाच वेळी, मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पहिल्यांदाच वैक्सीनेशन होत आहे। आज 2000 वैक्सीन जामनेर शहरासाठी आलेले आहेत आणि तालुक्यासाठी जवळपास 7500 वैक्सीन आलेले आहेत। आज पाऊस असल्यामुळे, गेल्या 2 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे मंगल कार्यालयामध्ये याची व्यवस्था करण्यात आली नगरपालिकेतर्फे आणि सकाळी जवळपास 4 वाजेपासून 5 वाजेपासून या ठिकाणी अनेक महिला पुरुष वैक्सीन घ्यायला या ठिकाणी येऊन बसलेले आहेत। त्यांची सगळी व्यवस्था आपण बघतात की त्यांना बसायला खुर्च्या, त्यांना सकाळी चहा, त्यांना बिस्किट, ही सगळी व्यवस्था आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। अतिशय शांततेमध्ये हा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम चालला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये पावसामध्ये दिवसभर तात्काळ चिखलामध्ये उभं राहावं लागत होतं, परंतु आता आम्ही अतिशय चांगली व्यवस्था सर्व लोकांची या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय शांततापूर्ण मार्गाने हे वॅक्सिनेशन सुरू आहे। आज 2000 आपण वॅक्सिन देणार आहोत, परवा पुन्हा 2000 वॅक्सिन या ठिकाणी येणार आहेत, त्यांचं वॅक्सिनेशन होईल। मला वाटतं या येत्या 15 दिवसामध्ये, हरपर्तं या 15-20 दिवसामध्ये संपूर्ण 100% वॅक्सिनेशन या ठिकाणी होईल। ज्यांना वॅक्सिनेशन घ्यायचं आहे त्यांना 100% वॅक्सिनेशन देणं मला वाटतं पूर्ण होईल आणि नंतर फर्स्ट डोस, नंतर सेकंड डोस, या सर्वांसाठी जबाबदारी जामनेर नगरपालिकेने जामनेर शहराची या ठिकाणी उचललेली आहे। तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे वॅक्सिनेशन सुरू आहे जामनेर तालुक्यामध्ये। आज जामनेर शहरामध्ये श्रीमंत बाबाजी राघव मंगल कार्यालय या ठिकाणी 2000 वॅक्सिन उपलब्ध आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकत आहे की जामनेर तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये गर्दी ही केलेली आहे। तर सकाळपासून नागरिक हे मोठ्या संख्येने वॅक्सिन घेण्यासाठी आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकत आहात की नागरिकांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोयी केली गेलेली आहेत। या ठिकाणी नागरिकांना चहा, बिस्किट असे या ठिकाणी वाटप केले गेले आहेत। कॅमेरामन सुनील जाधवसह मी पूजा वरसे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।